नंदुरबार नगरपालिकेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्स्थान महाअभियान योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे महाराष्ट्रात नंदुरबार नगरपालिका सौर ऊर्जा प्रकल्प राबवणारी पहिली नगरपालिका ठरली आहे नंदुरबार येथील पालिकेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियाना अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे सौरऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबवणारी नंदुरबारची नगरपालिका महाराष्ट्रातील पहिली ठरली आहे नऊशे एकोणचाळीस किलो वॅटचा हा प्रकल्प सुरू झाल्यापासून ऊर्जापतीसह आर्थिक बचतही झाली आहे ही संकल्पना माजी आमदार चंद्रकांत रघुंशी व नगराध्यक्ष सौरत्ना रघुंशी यांनी मांडली होती महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवरोत्थान अभियानांतर्गत गेल्या तीन महिन्यांपासून सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे हा प्रकल्प एकूण दहा साईट्सवर लावण्यात आला आहे झळई वॉटर पंपिंग स्टेशन झरळी वॉटर फिल्टर प्लांट एस टी पी प्लांट नळवा आणि इतर ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे सध्या प्रकल्पामधून तयार होणाऱ्या विजेतून महिन्याला सहा ते सात लाख रुपयांची मदत होत आहे उर्वरित ठिकाणी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर परवानगी दिल्यास सदर बचतीमुळे येणाऱ्या पाच ते सहा वर्षात प्रकल्प किंमत संपूर्णपणे वसूल होणार आहे या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मोनोक्रिस्टलाईन सौरऊर्जा सौर ऊर्जा पॅनल लावण्यात आले आहेत मोनोक्रिस्टलाईन व सौर ऊर्जा पॅनल देशात पहिल्यांदाच सरकारी प्रकल्पामध्ये वापरण्यात आले आहेत लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यात आले नंदुरबार नगरपालिकेची पुढील पंचवीस वर्षे वीज बचत तर होणारच आहे मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सर्व नंदुरबारकर वासियांना अभ अभिमानास्पद वाटावं वा अशा प्रकल्पामुळे शहराचा शिरपेचात एक मानाचा तुरा देखील लोवला गेला आहे एम डी टी चौधरी जिल्हा प्रतिनिधी